सभी को नमस्कार। आज नागपुर जिला रामटेक लोकसभा के संदर्भ में एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है। यहाँ पर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव नाना गावंडे साहब, जिन्होंने उमरेड से विधानसभा लड़ी थी, ऐसे संजय मेश्राम जी, जिन्होंने हिंगना से विधानसभा लड़ी थी, ऐसे कुंदा राउत, हमारे सीनियर तिड़के साहब, हमारी महिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष तक्षशिला वाग्देरेताई, यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, सेवा दल, ये सभी और राजा तिड़के जी सभी यहाँ पर उपस्थित हैं। सन 2014 में देश में लोकसभा के चुनाव हुए थे, उस समय बीजेपी और शिवसेना ने जनता के साथ बहुत वादे किए थे और वो वादे सरकार आने के बाद लोगों के साथ विश्वासघात किया, और जिसमें बीजेपी और शिवसेना ने जनता के कोई भी वादे पूरे नहीं किए, जिसमें 2 करोड़ रोजगार की बात हो, हर गरीब के अकाउंट में 15 लाख की बात हो, किसानों के कर्ज माफ की बात हो, पेट्रोल डीजल मिट्टी तेल के भाव बढ़ने की बात हो, तो कोई भी चीज़ इन्होंने पूरी नहीं की। और आज बीजेपी शिवसेना सरकार पूरी तरह से विफल हो चुकी है। आने वाले 23 मई को इसका निर्णय जनता दे देंगी और ऐसी झूठी सरकार जिन्होंने देश को गुमराह किया और पूरे देश में डर का वातावरण पैदा किया, ऐसे सरकार को जनता निकाल फेंकेंगी। उसी प्रकार रामटेक लोकसभा के संदर्भ में अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के हमारे सबके नेता सन्माननीय मुकुल वासनिक साहब, ये तमिलनाडु पांडिचेरी केरला के इंचार्ज भी है, साथ में CWC के इंचार्ज है, उनके ऊपर बहुत जिम्मेदारियां है। तो हम सब लोग यहाँ पर इसीलिए आए हैं कि हमारे जो नेता है मुकुल वासनिक साहब, वही इस रामटेक लोकसभा क्षेत्र से चुनाव लड़ना चाहिए, क्योंकि रामटेक लोकसभा क्षेत्र में उनके पिछले 5 सालों का जो कार्य है, जिसमें कन्हान का पुलिया हो, मौदा पावर प्लांट हो, बुटीबुरी में 100 करोड़ का ESIC का हॉस्पिटल हो, बड़े बड़े नगर परिषद में जो फंड देने की बात हो, 4-लाइन रोड हो, ऐसे तमाम उन्होंने विकास कार्य किए हैं। और हम सबकी मांग है कि वासनिक साहब ही इस चुनाव में लड़े। हम अगर शिवसेना के सांसद की अगर से तुलना करें तो उन्होंने कोई भी रामटेक लोकसभा क्षेत्र में कोई भी बड़ा उपक्रम और बड़ा कोई भी कार्य नहीं किया सिवाय निधि के। तो आज रामटेक लोकसभा को मुकुल वासनिक जैसे एक बड़े कद्दावर और स्वच्छ छवि के ऐसे व्यक्ति महत्व की ज़रूरत है और हमको भी ज़रूरत है। तो हम लोग सब लोग राहुल जी के जो हमारे सबके नेता है, उनसे एक एप्लीकेशन अर्जी लगाने आए, विनती करने आए कि वह मुकुल जी को आदेश दे कि मुकुल जी रामटेक लोकसभा क्षेत्र से चुनाव लड़े। इस संदर्भ में ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी है। मुकुलजींना तिकीट देण्यासाठी आम्ही काही दिल्लीला बोलू, आम्ही लोक त्याच्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, कारण ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत,
चार चार पाच पाच राज्याची त्यांच्यावर जिम्मेदारी आहे. सी 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 म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिटी काँग्रेस पार्टीची जी आहे त्याचे ते प्रमुख आहे. त्यांच्या जिम्मेदाऱ्या पुष्कळ आहेत आणि मुकुंदजी तर 1983 पासून 2019 पर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्या सर्व लोकांना माहीत आहे. कारण एकमेव AICC जनरल सेक्रेटरी जे आहे तो म्हणजे राजूजी असो सोन्याजी असो आणि आता राहुलजी असो AICC म्हणजे ते आतापर्यंत त्यांचा हा प्रवास चालू आहे. मुकुंदजींची इच्छा नाही आहे की माझ्यावर खूप मोठ्या जिम्मेदाऱ्या आहेत, त्यांची स्वतःची इच्छा नाही. पण आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जसं मुजीबभाईंनी सांगितलं की बा आमची सगळ्या लोकांची विनंती राहुलजीला जर राहुलजीला ही एकच विनंती आहे की राहुलजी तुम्ही त्यांना आदेश करा की जा रामटेक म्हणणं निवडणूक लढा. कारण रामटेक हा लोकसभा मतदारसंघ देशाच्या पातळीवर रामटेकची ओळख आहे आणि म्हणून मुकुंदजी सारखं मोठं व्यक्तिमत्व जर रामटेकमधनं लढलं तर आजूबाजूच्याही मतदारसंघावर त्याचा प्रभाव होईल. आणि मुजीबभाईंनी तुमानेबद्दल सांगितलंच आहे, तुमानेनी 5 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत. 5 वर्षात एकही प्रश्न विचारला नाही आणि 5 वर्षामध्ये एकही रामटेक लोकसभा मतदारसंघात असं एक मी दोन कामं नाही म्हणत, त्यांनी एक तरी काम सांगावं त्या खासदारांनी की या रामटेक लोकसभा मतदारसंघात मी 5 वर्षात हे काम करून दाखवलं. हेच आमचे त्यांच्या बाबतीत प्रश्न आहे. आणि शेवटी आमची सर्व लोकांची राहुलजींना आमची रिक्वेस्ट म्हणजे आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही आदेश द्या. शेवटी राहुलजी जो निर्णय घेतील तो तर निर्णय आमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्वच लोकांना मान्य आहे. अच्छा अच्छा, राहुलजींना आपल्या आता जी मुजीबभाईंनी प्रेस कॉन्फरन्स ठेवली या माध्यमातूनच मीडियाच्या माध्यमातून आम्ही राहुलजीला विनंती करणार आहोत. राहुल जी का जो अंतिम आदेश होगा वो तो हम कांग्रेस के सिपाही है, वो तो उनका आदेश हम पालन करेंगे. पर हमारी इच्छा हम बता रहे हैं कि रामटेक में जब बड़ा आदमी मुकुंदजी जैसी दिए तो उसका बहुत बड़ा फर्क इस विदर्भ में गिरेगा. यदि राहुल जी अपनी जो निर्णय लिए उसको बदले राहुल जी ने ऐसा जो भी राहुल जी निर्णय लेंगे वो तो निर्णय हमको मान्य है ना. पर हमारे राहुल जी को रिक्वेस्ट है कि राहुल जी ने उनको आदेश देना चाहिए कि आप रामटेक से चुनाव लड़ो और इस रामटेक लोकसभा मतदारसंघ की जो कांग्रेस और राष्ट्रवादी के जो सभी लोग हैं उनकी भी सबकी डिमांड है. आप अनिल देशमुख को भी पूछो, आप रमेश बन को भी पूछो, जिनके भी राष्ट्रवादी के लोगों को तो आप पूछ सकते हैं, सबकी इच्छा है. बिल्कुल नहीं, सुनील केदारचा विरोध नहीं, सुनील केदारी सोबत है. आजच्या घडीला बिल्कुल राहुलजींनी जो निर्णय घेईन ज्याला उमेदवारी देईन त्याच्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा पक्ष उभा राहील. मी का म्हणालो राहुलजी जो निर्णय घेईन मुकुल वासनिक साहेबांसाठी हट्ट नाही आहे. मुकुल वासनिक साहेब का व्यक्तिमत्व आहे हे आम्ही सांगून आलेलो आणि आमची तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची तर आमची विनंती तर राहुलजीला राहीलच की बाबा ते व्यक्तिमत्व आमच्या रामटेकमध्ये हवं.
शेवटी राहुल जी जो निर्णय घेईल तो निर्णय मान्यच आहे. आपण जे म्हटलंय की तुम्हाला मी पाठवल्या ते काही काम करते केलं असं त्यांनी दाखवावं. हो मुकुल वासनिक साहेब 2009-2014 ला इथून खासदार होते. खासदार असताना मंत्री होते, मंत्री असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव. 5 वर्षांमध्ये त्यांनी जे न होणारे काम होते ते केले. त्याच्यात महत्वाचं एक सांगतो, कन्हान नदीचा पूल, मौदा एनटीपीसी, 2 गोसेखुर्दला कोई भिवापूरला 1200 कोटीचं स्पेशल पॅकेज, नागपूर ते नागवी नारोगेज ब्रॉडगेज, बुटीबोरीला एएससीचं हॉस्पिटल 100 कोटीचं, नीम्सचा प्रोजेक्ट जो कोयला होणार होता, असे कितीतरी मी ते 5 वर्षातले कामं सांगतो. की अशी एकही नगर परिषद नसेल रामटेक लोकसभा मतदारसंघातली का ज्याला करोडो रुपये त्या नगर परिषदेला त्यांनी दिले नसेल. असे कित्येक काम आहे. नरखेडची ट्रेन, नरखेड ते अमरावती स्पेशल ट्रेन सुरूच नव्हती. नाही नाही, प्रस्ताव होता तो, तसा प्रस्ताव होता, तो तसा प्रस्ताव होता, प्रस्ताव प्रस्ताव होता. पैसे द्यायचं काम मेट्रोचाही प्रस्ताव होता. आता असा आहे की नागपूरच्या मेट्रोचाही प्रस्ताव होता, काँग्रेसने केला, तो काँग्रेसनेच केला असं म्हटलं. त्याचे त्यालाच ते म्हणून नको ना. नाही नाही, चुकीची नाही रे भाऊ साहेब. काय आणला नाही, पूर्ण केला. साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केला. आणि फेज 1 असो, फेज 2 असो, मोदा एनटीपीसी ते झालं. स्वतः त्या खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया होते, त्यांनीच त्याचं उद्घाटन केलं. एआयसीसीच्या नेत्यांनी आम्हाला फोन करून विचारलं. त्यावेळेस ज्यांना 15-20 लोकांना या रामटेक लोकसभा मतदारसंघात फोन आले होते, त्या सर्व लोकांनी आपापल्या भावना त्यांना त्यांच्या जो व्यक्त केलेल्या एआयसीसीच्या वरिष्ठ लोकांनी, आपल्या आपल्या सगळ्यांनी वैयक्तिक भावना केलेल्या. राष्ट्रवादींनी त्यांच्या नेत्यांनी आपापल्या भावना त्यांनी शरद पवार साहेबांना व्यक्त केली. भाऊ साहेब, हे मी म्हणते, मी म्हटलं ना की त्यांनी सांगितलं का मी रामटेक मधनं लढत नाही, पण आम्हाला ते हवे आहे, आमच्या भावना आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी रामटेक मधनं लढत नाही, तुमच्या 100% तुमच्या मताशी सहमत आहे. पण त्यांच्या ज्या आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करणं हे आमचं काम आहे. आमची राहुलजींनाच आमच्या नेत्याला विनंती आहे की राहुलजी आपण त्यांना आदेश करा आणि त्यांना रामटेक मधनं निवडणूक लढवण्यासाठी त्यांना आदेश द्या. आम्ही सांगितलं की नाना कुटुंबासाठी स्पष्ट केलं की मी लढणार आहे, तरी तुम्ही एखादी आग्रह करताय तर काँग्रेसमध्ये सक्षम किंवा पर्यायी उमेदवार नाही राहते असं तुम्हाला वाटतं का? रामटेक बोला, मिशन सर बोला. बघा, शेवटी पक्षाने जो आदेश दिला तो आम्हाला मान्य राहील. आजच्या घडीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला एक एक खासदाराची गरज आहे. आणि त्यामुळे इथले जे कार्यकर्ते आहेत आणि रामटेक लोकसभेचे जे जनता आहे त्यांची अशी मागणी आहे की साहेबांनी खूप मोठे कामं केलेले आहेत. साहेब जर या सीटवरतून लढतील तर ते नक्कीच विजय होतील असा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी आणि सगळ्या जनतेचा आणि मित्रपक्षांचा आदेश असल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की परत एकदा
मुकुलजींना आम्ही विनंती करायला पाहिजे. राहुलजींना आम्ही विनंती करतो आहे की सर ही सीट जी आहे ही 100% निघते आहे आणि म्हणून काँग्रेसकरता एक एक सीट यंदा खूप महत्त्वाची आहे. म्हणून मुकुलजींना तुम्ही रामटेक म्हणून लढण्याचा आदेश द्या. काँग्रेस पक्षाकडे सक्षम पर्यायी उमेदवार आहेत पण सक्षम त्याच्यापेक्षा अतिसक्षम तर आम्हाला अतिसक्षम मुकुलजी वाटतात कारण आम्हाला ती सीट काढायची आहे रामटेकची. यानी दूसरा कोई खड़ा होगा वो हार जाएगा? नहीं दूसरा कोई खड़ा होगा वो हार जाएगा नहीं, ऐसा नहीं बोल. देखो पर चुनाव को 15 दिन बचे हैं तिवारी साहब. नया जो आएगा उसको 6 कॉन्स्टिट्यूंसी है असेंबली कॉन्स्टिट्यूंसी 1700 गांव है 750 ग्राम पंचायत है 20 नगर परिषद है 6 नगर पंचायत है. इतना बड़ा इलाका है इतने बड़े इलाके में एक नया आदमी आया तो उसको 2 दिन में मिलेंगे एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी को कैसे वो कैसा पहुंच पाएगा? मुकुल जी यहाँ से खासदार थे बाद में वो खासदार नहीं भी रहे तभी भी वो जनता के संपर्क में रहे और वो अपने लोकसभा मतदान संघ में घूमते रहे. ये हमारी उसके पीछे का जो है बैकग्राउंड ये है कि मुकुल जी जब राहुल जी ने बोल दिया मुकुल जी कि आप जाके लड़ो तो वही रिक्वेस्ट करने के लिए हम आए हैं ना. हे भाऊसाहेब मी आपल्याला सांगतो मी खोटी माहिती आपल्याला देणार नाही. मुकुलजी 2009 खासदार बनले मंत्री बनले त्याच्यासोबत AICCचे जनरल सेक्रेटरी त्याच्याबरोबर 4-5 राज्याची जिम्मेदारी होती पण 9-14 असा हा रामटेक लोकसभा मतदारसंघातला एकही गाव असेल ज्या गावात ते गेले नाही 100% गावात गेले. आता तुम्हाने 14-19 खासदार आता आहेत त्यांना विचारा ना तुम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांनी एवढं तरी मला सांगा की रामटेक लोकसभा मतदारसंघात नगर परिषदा किती आहे नगर पंचायत किती आहे ग्रामपंचायती किती आहे गावं किती आहे आणि हे त्यांना विचारा. त्यांनी जर सांगून दिलं ना आजपर्यंत त्यांनी कधीच प्रेसच्या समोर सांगितलं नाही पार्लमेंटमध्ये एकही क्वेश्चन विचारला नाही 4.5 वर्षामध्ये एकही या रामटेक लोकसभा मतदारसंघात एकही असं कोणता एखादा प्रोजेक्ट आणला असेल एखादं मोठं काम केलं असेल एक तरी काम त्यांनी मला दाखवा. अरे त्यांच्या सगळं त्यांचं तुम्हाला माहित आहे की त्यांनी त्या पद्धतीने आता आपण बोललोय की मुकुलजी 14-19 भाऊसाहेब आपल्याला सांगतो इथं आम्ही सर्व लोक बसलेलो आहोत इथं भिवापूर पासून नंदेपर्यंत जे लोक आहेत एकाने तरी कोणी आपण विचारा कोणालाही फोन करू की मुकुलजी जरी हारले 5 वर्ष ते आले नाही का असं कोणी म्हणू नाही शकणार भाऊसाहेब की ते आले नाही. त्यांचा संपर्क हा राहतच गेला म्हणून काही राष्ट्रवादीचे लोक अनिल देशमुख सारखे असो रमेश पंत सारखे असो हे लोक मुकुलजीची डिमांड का करून झाले त्यांनी शरद पवारांना पवार साहेब का सांगितलं की बा त्या मुकुलजींनाच तुम्ही रामटेक म्हणून पाठवा तुम्ही स्वतः राहुलजीला बोला. म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असं त्यांचा संपर्क असेल तेव्हा पार्लमेंटचा अनुभव लागते इतके वर्ष काम केलेलं आहे सगळे ओळखीचे तयारी पूर्ण रामटेक लोकसभेत काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांची शाही विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी पूर्ण झालेली आहे. शेवटी काँग्रेस पार्टी कोणालाही देईल आणि कोणालाही उभं करल तर आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहून त्या राहू पण आमच्या ज्या भावना आहेत त्या राहुलजी पर्यंत गेल्या पाहिजे अशा आमची आपल्या लोकांना विनंती आहे.
बिल्कुल काँग्रेस पार्टीने जो उमेदवार दिल मी पहिलेच लाईन सांगितलं काँग्रेस पार्टी ज्याला उमेदवारी दिल राहुलजी ज्यांना सांगेल रामटेक मधून जाऊन आपण लढा त्याच्या पाठीमागे आम्ही सगळे लोक उभे आहोत राहुलजीच्या आदेशाच्या पाठीमागे. ये मार्जिन रे मार्जिन की ये नहीं बता सकता हो और ये कोई भी नहीं बता सकता, ये कोई भी नहीं बता सकता. कुछ तो भी वो भाव साहब ने जब मेरे को मोदा एनटीपीसी के बारे में बोल ही दिया ना कि तुम झूठी इंफॉर्मेशन दे रहे. वैसे मैं झूठी इंफॉर्मेशन देने वाला आदमी नहीं हूँ, मैं प्रैक्टिकली आदमी हूँ. तो मुद्दा नहीं, आमची नजर आहे. नाही त्यांचा प्रॉब्लेम एक आहे, मी आपल्याला सांगतो त्यांचा प्रॉब्लेम. आतापर्यंत ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे तर जनरल सेक्रेटरी सतत सोन्याचे राजूजी असो सोन्याजी असो आणि आता राहुलजी सतत त्यांच्या टीममध्ये ते राहिलेले आहेत. एकमेव असा जनरल सेक्रेटरी असेल का तो तिथनं एआयसीसी मधनं ते कधी काही आजपर्यंत बाहेर गेलेले नाही. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे तामिळनाडू केरळ पंडेतील अंदमान निकोबारची जिम्मेदारी आहे. पण तिसरी एक गोष्ट महत्वाची त्यांच्या पाठीमागे जी आलेली आहे ती सेंट्रल इलेक्शन कमिटी जी पार्टी काँग्रेस पार्टीची आहे सीसी जी प्रमुख असते त्याचे ते प्रमुख आहे. पूर्ण पूर्ण देशाच्या लोकसभेच्या विधानसभेच्या सगळ्या तिकीट फायनलाइज हे सीसी म्हणणं होते त्याचे ते सीसीचे प्रमुख आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर एवढं हे आहे त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं असेल का बा माझी इच्छा नाही आहे लढण्याची. पण आम्हाला असं वाटतं ना की ते जर लढले तर ही आमची विधी सीट आहे आणि म्हणून आम्ही राहुलजींना राहुलजींना विनंती करून आलो त्यांना आदेश द्या. म्हणजे अशी माहिती आहे का तुमचा स्टँडिंग एमएलए त्याला विरोध करत आहे? बिलकुल स्टँडिंग एमएलए विरोध करून राहिलेला स्टँडिंग एमएलए आमच्या सोबत आहे, बिलकुल विरोध नाही करत. मुजीब पठाण संजयराव मिश्रा बाबूरावजी टिटके जिल्हाध्यक्ष ऑफ स्टेशन त्यांना ही आम्ही अर्जंट बोलवलेली आहे. आपल्याला जे मेसेज मिळाले असेल त्याच्यावरून आपल्याला माहीत असेल. बाबूरावजी टिटके कुंटा राऊत तक्षशिला ते वांदरे बाबाराव अष्टकर अभिजित गुप्ता अरुण हटवा नंदाताई नागनोरे भीमरावजी कडू कराते योगिता इटनकर नंदाताई नागनोरेचं घेतलं हा नरेश भरवे बाबा अष्टकरचं नाव घेतलं कराते कराते रंगारीताई हे सगळे जिल्हा परिषद पदाधिकारी आहे पंचायत समितीचे आहे ब्लॉक अध्यक्ष राजा टिळके मनोज तिथरमारे मनोज शर्मा राहुल घरडे अश्विन बैस माधुरीताई भिवकडे नाना कंपाले सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती मनोज शर्मा सगळे आमची एकच मागणी नाही आहे आमची विनंती आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननीय आदरणीय राहुल गांधींना की त्यांनी राहुलजींनी आदेश द्यावा मुकुल वासनिकांना की आपण रामटेकमधनं निवडणूक लढावी अशी आमच्या जिल्ह्यातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी सर्वांची एक मुखी मागणी आहे. नितीन राऊत त्या ठिकाणी तिकीट मागतायत काय दोघांमध्ये काय म्हणजे दोन्ही जर प्रयत्न कसे नितीन राऊत ही तिकीट मागत आहे आणि
तो काही उद्या समजा कोणालाही जरी तिकीट दिली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागं उभे राहील याच्यात कुठेही दुमत नाही आहे. पण मुकुलजींच्या बाबतीत आमची एकच रिक्वेस्ट आहे की ज्यांनी पार्लमेंट गाजवलं जे कमी वयात बुलढाण्यावरनं खासदार झाले त्यावेळेस पार्लमेंटमध्ये सगळ्यात एंगेज खासदार मुकुल वासनिक होते. नरसिंहांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, मनमोहन सिंग साहेबांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि जो माणूस 1983 पासून आजपर्यंत दिल्लीच्या काँग्रेसच्या राजकारणात टिकलेला आहे असं व्यक्तिमत्व जर आमच्या रामटेकसाठी जर राहुलजींनी दिलं आणि राहुलजींनी जर त्यांना आदेश दिला तर आमच्यासाठी अतिशय काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांसाठी आणि जनतेसाठी अतिशय चांगला. निवडणूक लढण्याचा जाहीर केला आहे, बिलकुल त्यांनी जाहीर केलेलं आहे की माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे ज्या काही जिम्मेदाऱ्या आहेत, मी तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा महासचिव आहे, तामिळनाडू केरळ पांडिचेरी अंदमान निकोबारचा मी इन्चार्ज आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे पुन्हा महत्त्वाची जिम्मेदारी काँग्रेस पार्टीची जी सेंट्रल इलेक्शन कमिटी राहते ज्याच्या सगळ्यांच्या तिकिटा फायनल होते त्याच्या मी प्रमुख आहो, या एवढ्या मोठ्या जिम्मेदारी असल्यानंतर त्यांनी म्हणून सांगितलं की माझी लढण्याची इच्छा नाही आहे. तरी आमचा आग्रह याच्यासाठी आहे की रामटेक हा देशाच्या पातळीवर अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि अशा मतदारसंघातनं मुकुलजीच लढले पाहिजे हीच विनंती आमची राहुलजींना आहे. मुकुल वासनिक यांनी किशोर बेपे यांच्या नाव समोर केलेला आहे, ते त्यांच्या निकटवर्ती आहे, यावर तुमचं काय म्हणणं? नाही नाही, मुकुल वासनिक साहेबांचे निकटवर्तीय नितीन राऊती आहे, किशोर गजबी आहे, सगळेच लोक आहे. कारण त्यांनी कधीही असं काही गटबाजीचं कधीही राजकारण केलेलं नाही आहे, म्हणून ते 1983 पासून 2019 पर्यंत तिथं दिल्लीच्या लेवलवर तिथे टिकून आहे ना, ते गटबाजीचं राजकारण कधीही करत नाही. त्यांना नितीन राऊती तेवढाच आहे, किशोर गजबी तेवढाच आहे, अजून बाकीचा कोणी असेल तो तेवढाच आहे. Thank you.